हाय फ्रेंड, नमस्कार. मी उज्ज्वला मोंडकर. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तोरण बनवणार आहे दसऱ्यासाठी. तर चला तर मग आपण बनवूया. आता आपण पानं तोडून घेऊया आंब्याची तोरण बनवायला. बघा इथं आहेत चांगली, हे घेते मी तोरण. तर एवढी घेतली तोडून, 10-12 असतील. आता आपण कणस घेऊया भाताची. तर इथे हे आमचं भाताचं शेत आहे. आता याच्यातून मी घेते कणस तोडून. तर आमचा भात हा पिकत आलेला आहे. तर आता आपल्याला कवळी कणस घ्यायची, जरा हिरवी दिसतील ती. इथं आहे असे हिरवे घ्यायचे असतात, ते मी आता शोधून घेते याच्यातून. मी तर भाताचे कणसे तोडून घेतले. आता आपण तोरण बनवूया. तर आता मी तोरण बनवणार आहे. तर इथं आपण हे कणस घेतलेत भाताचे, आणि फुलं 20 घेतली, आणि हे आंब्याचे पानं घेतले. तर आता मी तोरण बनवते. आधी आंब्याचं पान लावायचंय. तर जवळच फूल लावणार आहे. आणि भाताची कणस घ्यायची 2-3 काड्या. आणि एक फूल. तर बांधून घ्यायचंय. तर मी तर डबल गाठ बांधते, कारण की फूल आहे ना, सुटेल गाठ म्हणून. तर असं आता वापस आंब्याचं पान लावायचंय. वापस कणस घ्यायचे आणि फूल लावायचे.
असं मी लावत जाते पान आणि फूल। पान लावते वापस। आता हे असंच करत जायचं, जेवढं मोठं पाहिजे तेवढं बनवत बनवत जायचं। आता इथे मी अजून एक लावते। झालं आता तोरण, मी या साईडला दाखवते। या साईडला कसं दिसते? चांगलं वाटते। हो बघ, बस एवढंच ना, एवढा दरवाजा असेल ना। आता ठेवून असं हे करून बांधून ठेवते ना। असं साधं सिंपल तोरण तयार आहे, हे बघा किती मस्त दिसते। आता मी असं बांधून ठेवले, उद्याला दसऱ्याच्या दिवशी घराला लावणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।